मनमाडमधल्या नागरी समस्यांप्रश्नी ठाकरे गटानं महापालिकेवर धडक देत प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन केलं. वाढीव कर तातडीनं मागे घ्यावा, पाणीपुरवठ्याचं योग्य नियोजन करावं, शहरामध्ये स्वच्छता राखावी, पथदिवे सुरू करावेत यासह इतर नागरी समस्या सोडवण्याची मागणी करण्यात आली. मनसेनं सांगलीमध्ये सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाविरोधात आंदोलन केलं. कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत आणि तरीही सहाय्यक कामगार आयुक्त वारंवार गैरहजर राहतात, त्यामुळे कामगारांना न्याय हक्कांसाठी हेलपाटे मारावे लागतात असा आरोप मनसेनं केला. यावेळी मनसेनं कार्यालयात घुसून घोषणाबाजी करत अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. नागपूरमध्ये टेकडी रोडवर 13 डिसेंबरपासून वेतनवाढ मागणीसाठी संगणक परिचालकांचं आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाकडे प्रशासन लक्ष देत नसल्यानं संगणक परिचालकांनी अर्धनग्न आंदोलन केलं. खासगी कंपनीच्या माध्यमातून आपलं शोषण सुरू आहे, सरकारही आपल्या रास्त मागण्यांकडे लक्ष घालत नसल्याचा आरोप त्यांनी केला. अमृत नोनी आर्थोप्लस ये एक प्रूवन फॉर्मूला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. अमरावतीमध्ये उपोषण मंडपामध्ये स्वतःची तिरडी रचून विद्यार्थ्यांनी सरकारचा निषेध आंदोलन केलं. सुरक्षा रक्षक मंडळ अमरावतीतर्फे 2021 सुरक्षा रक्षकपदी भरती प्रक्रिया राबवण्यात आली, मात्र 3 वर्षानंतर या भरती प्रक्रियेचा अंतिम निकाल मंडळानं जाहीर केलेला नाहीये, त्याविरोधात विद्यार्थ्यांचं 4 दिवसांपासून उपोषण सुरू. धुळे जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या संपामुळे 548 ग्रामपंचायतींचा कारभार बंद आहे. ग्रामपंचायत सदस्यांना विकास कामासाठी निधी द्यावा, सरपंचांमधून आमदारांची नियुक्ती करावी यासह इतरही मागण्यांसाठी मागच्या 3 दिवसांपासून त्यांचा संप सुरू आहे, मात्र त्यामुळे नागरिकांची कामं खोळंबली आहेत. केडीएमसी प्रशासनाकडून डोंबिवली स्टेशन परिसरात फेरीवाल्यांवर सातत्यानं कारवाई होती आणि या विरोधात फेरीवाल्यांनी आंदोलन सुरू केलंय. महापालिकेकडून होत असलेली कारवाई एकतर्फी असल्याचा आरोप करत त्यांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. या आंदोलनामुळे प्रशासन आणि फेरीवाल्यांमधले वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. अकोल्यामध्ये पारसमधल्या सौर ऊर्जा प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध केलाय. विस्तारित औष्णिक वीज प्रकल्प मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केलं, तर 660 मेगावॅटच्या विस्तारित औष्णिक प्रकल्पाचं पारसहून चंद्रपूरला स्थानांतर आणि अकोल्यामध्ये सौर ऊर्जा प्रकल्प द्यायला अकोलावासियांनी विरोध केला. शासनानं दूध दरवाढीचा निर्णय माघारी घ्यावा या मागणीसाठी पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आलं. सध्या गायीचे दर 26 ते 27 रुपये प्रतिलिटर आहेत, 40 रुपये प्रतिलिटर हा भाव मिळावा अशी मागणी आहे आणि यासाठी मुंबईच्या दिशेनं जाणारे दुधाचे टँकर अडवून आंदोलन करण्यात आलं. नागपूर विधिमंडळ हिवाळी अधिवेशनात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या शिष्टमंडळानं कृषीमंत्री धनंजय मुंडेंशी शेतकरी प्रश्नी चर्चा केली, मात्र ही चर्चा फारशी सकारात्मक झाली नसल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे तुपकर आंदोलक शेतकऱ्यांशी बोलून पुढची दिशा आता ठरवणार असल्याचं कळत आहे. नाशिकच्या लासलगावमध्ये अखेर शेतकरी गोरख संत यांनी उपोषण मागे घेतलं आणि गेल्या 8 दिवसांपासून कतरणीमध्ये कांदा निर्यात बंदीचा निर्णय रद्द करा या मागणीसाठी उपोषण सुरू होतं. दरम्यान पियुष गोयल यांच्या आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलं. विकासाचा ध्यास म्हणजे